महामारी काळातील वास्तव्यावर भाष्य करणाऱ्या अनलॉक जिंदगी या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आपली मोहर उमटवली. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून चित्रपटाविषयीची उत्सुकता अजून वाढली आहे. प्रेक्षक आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. अनलॉक जिंदगीने आतापर्यंत शिकागो, टोरांटो, मेक्सिको, पॅरिस, न्यूयॉर्क, लंडन, 13व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल अशा अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये नामांकन मिळवली असून 2 पुरस्कारावर आपलं नाव देखील कोरलंय. त्यापैकी मिलान फिल्म अवॉर्ड्स बेस्ट नरेटिव्ह फीचर फिल्म आणि पिनाकल फिल्म अवॉर्ड्स मध्ये बेस्ट फीचर फिल्म या पुरस्काराने या सिनेमाला सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक राजेश गुप्ता म्हणतात, आमच्या अनलॉक जिंदगी या सिनेमाची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड होणं ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हे फक्त माझं एकट्याचं यश नसून संपूर्ण टीमचं आहे. हा चित्रपट त्या काळातील भयान परिस्थितीवर भाष्य करणारा असून हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. हृदय पिळवून टाकणारा तो काळ होता. माणसाचे मत परिवर्तन करणारी ही कथा असून चित्रपट पाहताना प्रेक्षकांना अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यात समरूप वाटतील. हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सो तुम्ही किती एक्साइटेड आहात हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.